शाळेत पण तिचा गणिताचा विषय 10वी मध्ये क्लिअर होईल की नाही इथपर्यंत सगळ्या प्रिन्सिपल पासून शिपायापर्यंत सगळ्यांना काळजी होती. बाकीच्या विषयातली काळजी नव्हती काही, आणि तशी तिला 80% मिळाले होते जवळजवळ. गणितामुळे पर्सेंटेज ते डाऊन झालं होतं, त्यामुळे 77-80% ती होती. अदरवाईज ती 85 पुढे असती. पण त्यावेळी तिला चांगले मार्क पडले, शाळेतल्या बाईंकडनं पण चांगलं करून घेतलं होतं, त्यामुळे 10वीत नौका पार लागली. आणि मग म्हणून मग सायन्सला वगैरे तर काय जायचं नव्हतं तिला, मॅथमॅटिक्स असल्यामुळे. त्यामुळे मॅथ्स ची भीती तिला पहिल्यावरनं तिला चढत जात होता. पण आता पण मॅथ्सचा कधी विषय निघाला घरी, किंवा आता कुठल्या एक्झाम मध्ये कुठले विषय असतात मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन, ते तिला जडच जातात आणि त्यामध्ये ती मागे पडते थोडी. पण तुमच्याकडे क्लास लावल्यापासून तिला मॅथ्स थोडस इझी वाटायला लागलंय खूपच. म्हणजे हे एवढं कॅल्क्युलेशन आधी मोठे मोठे तिला घाबरायची ती, पण आता तुम्ही शिकवताय त्या पद्धत पण चांगली आहे ती शिकवायची, आणि जे वेदिक मॅथ्स ची पद्धत आहे ती पण चांगली आहे. त्यामुळे दोन्हीचा तिला फायदा होतो. तिला आता थोडस मॅथ्स बद्दल रुची म्हणा आवड म्हणा थोडी निर्माण झाली, भीती गेली आता मनातली मेन म्हणजे. गुड, मस्त. मला ऍक्च्युली तो मी पॅरेंट कडून, सगळ्याच पॅरेंट्स कडून मी तो फीडबॅक घेत असतो, की जेणेकरून घरामध्ये पण तिची इन्व्हॉल्वमेंट मॅथ्स मध्ये पॅरेंट्स बरोबर आहे नाही आहे. बऱ्याच वेळा आता आम्ही मुलांना टास्क देतो की ती ज्या गणित दिलेली आहेत तुम्ही पॅरेंट्स बरोबर कॉम्पीट करा, किंवा तुमचे फ्रेंड्स असतील, तुमचे भाऊ असेल तर त्यांना तुम्ही स्कूल मेथडने सोडवायला सांगा आणि तुम्ही वेदिक मॅथ्सने सोडवा. त्याच्यामध्ये दोघांच्या मध्ये तुम्ही एक कॉम्पिटिशन करा की मी 10 गणित या पद्धतीने करा, 10 गणित मी सोडवतो शाळेतल्या पद्धतीने, तू 10 गणित वैदिक गणिताने पद्धत कोणाचं फास्ट होत आहे. तर अशा काही टेक्निक्स आहेत आणि आम्ही अशा काही गोष्टी गायत्रीला पण सांगितलं होतं की करा म्हणून, आणि करते ती इम्प्रुव्हमेंट. आज तिला 78 मार्क्स पडले आउट ऑफ 80. अरे वा छान, मस्तच. 78 मार्क पडले म्हणजे खूप चांगला परफॉर्मन्स आहे. अक्युरेसी लेवल तिची वाढली. पहिल्या 2-3 दिवसात जो तिच्यात एक भीती होती ती आता भीती कमी झालेली, म्हणजे आताच्या याच्यामध्ये. बरोबर, मॉड्यूल 1 कमी आता संपलं, आता मॉड्यूल 2 चालू झालं, म्हणजे याच लेवलचा मॉड्यूल 2, म्हणजे नवीन कोच आहे. इम्प्रुव्हमेंट खूप छान आहे. आम्हालाही आनंद वाटला की तिच्यामध्ये एवढी गणिताबद्दल इम्प्रुव्हमेंट एवढी छान पहिल्यांदाच म्हणजे लाईफ मध्ये आम्ही बघितली तिची. ते होईल, काळजी करू नका. कुठल्याही गणिताची अडचण असेल तर मी आहे. डेफिनेटली तिची इम्प्रुव्हमेंट होईल छान. एवढंच मला तुमच्याशी बोलायचं होतं की तुम्हाला ओके आहात ना, युअर ओके खूपच इम्प्रुव्हमेंट, खूपच चांगली आहे तिची, छानच आहे. तिला सिम्पल जात आहेत गणित, मोठे मोठे कॅल्क्युलेशन पण ती करते. आमच्याशी बोलत असते ती, आता हे शिकवलंय, आता हे करते, या पद्धतीने इतकं सोप्या पद्धतीने आता उत्तर जमतायत, आणि ती टॅली पण करून बघते कॅल्सीवर किंवा हे केलेलं बरोबर आहे की नाही. आपल्याकडे आता ती कॅल्क्युलेटरवर बघतीये, पण पुढे आता आपण जे पुढे उद्यापासून चालू करतोय त्याच्यामध्ये आपल्याकडं वेदिक मॅथ्स मधले कॅल्क्युलेटर आहे. अच्छा, बर. कॅल्क्युलेटरवर चेक करण्यापेक्षा वेदिक मॅथ्स थ्रू चेक करा आपली गणित. टीचर्सनी चेक करायची गरज नाहीये, तुमचा पेपर तुम्ही तपासा. ओके, अशी टेक्निक आता याच्यामध्ये. ओके, थँक्यू सर. थँक्यू.